1 फेब्रुवारी 2024 बहुजनांचे बहुजन हितनायक छगन भुजबळ साहेब यांनी ज्या पद्धतीनं आवाहन केलं होतं राज्यातील समस्त ओबीसींना 18 अलुतेदार 12 बलुतेदार लोकांना की जो 26 तारखेला या शिंदे सरकारनं ओबीसींवर अन्याय करणारा अध्यादेश काढला या अध्यादेशाच्या विरोधात हरकती नोंदवण्यासाठी आपण बहुसंख्येनं फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी एकत्र जमलेलो आहात. त्याबद्दल समस्त फलटण ओबीसी संघर्ष समिती तर्फे आपलं सहर्ष स्वागत व आभार. आज ज्या पद्धतीनं हा जी आर काढला गेलेला आहे ही समाजातली सामाजिक घडी विस्कळीत करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आम्हाला सर्वांना दिसून येतोय. ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठ्यांच्या विरोधात ही दुपळी निर्माण करणारा हा जी आर शिंदे सरकारनं काढलेला आहे या जी आरची प्रत या जी आर रद्द करण्यासाठी आम्ही आज सन्माननीय प्रांताधिकारी साहेब तहसीलदार साहेब व या ठिकाणचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी बरोबरच खासदार आमदार लोकांना हे निवेदन देत आहोत. सगळे सोयरे हा जी आर तात्काळ रद्द करावा. बेकायदेशीररित्या मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिंदे समितीचं बरखास्तीकरण करावं. त्याचबरोबर ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा आणणारं हे शिंदे सरकार ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहे त्या निर्णयाला कुठेतरी चाप बसावा म्हणून हे समस्त ओबीसी बांधव आज या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा निवेदनाचा प्रत साहेबांना देत आहेत. बरोबरच साहेबांना अजून एक विनंती आहे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं ज्या पद्धतीनं 26 तारखेला जी आर पारित झाल्यानंतर सगळ्या गावागावात डीजे वाजवले गेले आनंदात आम्ही सामील आहोत. तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात त्या मोठ्या भावाची मर्यादा राखून आम्ही देखील तुमच्या आनंदाला कुठेही गालबोट लावलेलं नाहीये. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं डीजेवर आमच्या समस्त नेत्यांची नावं घेऊन गाणी वाजवली अश्लाघ्य भाषेमध्ये शिव्यागाळ देण्यात आल्या हे कुठेही समाजहितासाठी पूरक नाहीये. म्हणून साहेबांनी अशा कर्मटांवर कठोरात कठोर कारवाई करावी व इथून पुढे आमच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांवर आपण लक्ष देऊन यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी हा जी आर आम्ही रद्द करण्यासंदर्भात ही निवेदन आज ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं फलटण तालुक्याच्या वतीनं देत आहोत. त्याचा स्वीकार साहेबांनी करावा. एक मिनिट लेडीज ओबीसींना पूर्णपणे बाधित करणारा आणि अन्यायकारक आहे ह्याचा निषेध म्हणून आपण आज प्रांत साहेब असतील आमदार साहेब असतील स्थानिक खासदार असतील यांना निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहे. आणि जो कोणी जो आमदार खासदार आपल्या समाजाच्या आपल्या ओबीसीच्या हिताची भाषा करणार नाही आणि ओबीसी विरोधी भूमिका घेईल त्याला आपण येणाऱ्या इलेक्शन्समधून ओबीसी मताच्या माध्यमातून त्यांना त्यांची ओबीसींची ताकद दाखवून देईल एवढंच बोलतो. आज या ठिकाणी संपूर्ण ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन इथं आलेत. त्यांची प्रमुख जी मागणी आहे ती जे मराठा समाजाला आरक्षण देऊ गेले आणि प्रामुख्यानं जे कुणबी आहेत आणि कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या सगळ्या शहराला त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल असं जे सांगितलं आहे त्यावर प्रामुख्यांचा आपल्या लोकांचा आक्षेप आहे. ज्यावेळेस मराठा आरक्षणाची मागणी होती त्यावेळीसुद्धा आम्ही सर्वांनीच त्या आरक्षणाला पाठिंबा दिला लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून रामराजे नाईक निंबाळकर असतील संजीवराजे नाईक निंबाळकर असतील सर्वच राष्ट्रवादी पक्षाचे आणि फलटणमधले सर्वच नेते मंडळी आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे होतं आणि ते वेगळं आरक्षण द्यावं अशी आमच्या पक्षाची भूमिका होती. पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी ती भूमिका मांडली होती सर्व नेत्यांनी मांडली होती आणि सरकारची ही तीच भूमिका होती की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला कुठली हरकत नाही. विधानसभेत आम्ही मागणी केली होती आणि फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणात धक्का न लावता हे आरक्षण द्यावं अशीच आम्ही मागणी आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही तशी मागणी केली आणि ती सरकारची भूमिका तीच होती आणि अजूनही भूमिका तीच आहे की ओबीसी आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं हीच मागणी आहे.
आता फक्त अडचणीमध्ये एकच झाली की जे काय आपली आपण त्यास तयार होतं की ज्यांच्या कुणबी मराठा समाजात नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास कुठली हरकत नव्हती, त्यांना सर्टिफिकेट द्यावं. फक्त जे काय जो गोंधळ निर्माण झाला आहे तो कुणबीच्या ज्या नोंदी आहेत आणि त्यांच्या सगळ्या सर्वांना जे आरक्षण द्यायचं आहे त्याच्या बाबतीत हा गोंधळ निर्माण झाला आहे. पण या बाबतीत म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की हे आता जे अध्यादेश म्हणजे अधिसूचना काढली त्यामध्ये आता हरकती मागवल्या जाणार आहेत. हरकती मागवून त्यावर विचार करून नंतर ते ह्या आरक्षणाचा विचार केला जाईल. आता अजून सगळे सुवर ही आपण जे काय जरी काय म्हणलो तरी व्याख्या जे स्पष्ट अजून झालेली नाही. प्रत्यक्ष ते म्हणजे सर्टिफिकेट दिल्याशिवाय ते वाटप केल्याशिवाय ती व्याख्या स्पष्ट होणार नाही. त्यामुळे अजून त्यामध्ये गुंतागुंत आहे, अजून काही नक्की क्लिअर नाही. तर त्यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. पण एकच भूमिका आमची एकच भूमिका आहे, पूर्वी इतकीच होती ना आज येतेच आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला कुठली हरकत नाही. आमची हीच मागणी आमची पूर्वी होती ना आजही तीच आहे. निश्चितपणे जर कुठं यामध्ये आपल्या ओबीसी समाजात अन्याय होत असेल तर निश्चितपणे त्यामध्ये आम्ही लक्ष घालून सरकारच्या कानावर त्यांनी ती गोष्ट नक्कीच घालू एवढ्या ठिकाणी सांगू. माझी विनंती की शेवटी वर जे काय निर्णय होत असतात, वरचे ओबीसी समाजचे नेते असतील, मराठा समाज नेते असतील, जे काय बोलणी होत असतील, आपण फक्त आपली म्हणजे माझे आपल्याला विनंती या तालुक्यामध्ये जे काय सहवासाचं वातावरण सगळ्याच समाजामध्ये समाज घटक एकत्र येऊन आपण आजपर्यंत चाललोय, रामराजे साहेब असेल, त्यांचं राजघराणं असेल किंवा सगळे पक्ष, मी काय एका पक्ष म्हणून जी आपली परंपरा आहे, आपण सगळे घटक समाज घटक एकत्रपणे आज आपण तालुक्यात वावरतोय. कुणा म्हणजे असं आपल्या तालुक्यामध्ये असं कधी वातावरण तयार होत नाही किंवा झालेलं नव्हतं, त्यामुळे हे वातावरण कुणीही बिघडू नये. माझी सगळ्या समाजाच्या लोकांना विनंती की एकमेकावर खिचकलफेक न करता, एकमेकाबद्दल वाईट न बोलता, जे काही नेते बोलत असतील ते बोलत, पण आपण इथं आपलं वातावरण बिघडून देऊ नका अशी माझी आपल्या सर्वांना विनंती. पारित केला हा पूर्णतः या महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक घडी विस्कटणार आहे. ओबीसी वर्सेस मराठा हा संघर्ष अजून तीव्र करण्याचं हे कुटील कारस्थान शिंद्यांनी केलेलं आहे. त्याचाच निषेध म्हणून ओबीसींची मोठ बांधणारे आमचे बहुजन हित पालक सन्माननीय छगनराव भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वये या ठिकाणी फलटण तालुक्यातील समस्त ओबीसी बांधव ज्याच्यामध्ये 18 अलुतेदार 12 बलुतेदार समाज सामील आहे, फक्त ओबीसीच नाही आहे तर एससी आणि एसटी समाजातले सुद्धा बहुसंख्येने लोक या ठिकाणी सामील आहेत. त्या लोकांचे एकच निवेदन आहे साहेब, जे आम्ही तुम्हाला लिखित स्वरूपात देत आहोत. पहिली मागणी अशी आहे की पहिल्यांदा तर तुम्ही ती शिंदे समिती बरखास्त करा. ती समिती पूर्णतः ओबीसींच्या विरोधात काम करते. सर्वे ज्या पद्धतीने आयोगाकडून चालू आहे तो आयोग आता खऱ्या अर्थानं मागासवर्गीय आयोग राहिलेला नाहीये, तो एका विशिष्ट समाजाचा मागासवर्गीय आयोग झालेला आहे, ज्यांना हनून मारून मागासवर्गीय करण्याचं कुटील कारस्थान या ठिकाणी रचलं जात आहे. तिसरा आणि मूलभूत प्रश्न असा आहे की ज्या दिवशी यांचा अध्यादेश पारित केला गेला त्या दिवशी आमच्या मनात यांच्याबद्दल तिळमात्रही द्वेष नव्हता, परंतु आम्ही सगळे गप्प असताना सुद्धा आमच्या गावगाड्यात येऊन ज्या पद्धतीनं डीजे वाजवले गेले त्यातही आनंद आहे, पण डीजेवरती ज्यावेळी आमच्या बहुजनांचे नेते सगळ्या नेत्यांच्या वरती अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये टीका टिप्पणी करून ज्या पद्धतीनं गाणी वाजवली गेली, गुलाल उधळला गेला, आणि ज्या ठिकाणी ओबीसी संख्या जास्त आहे कमी आहे त्याच ठिकाणी हे कुटील कारस्थानं केली गेली. साहेब तुम्हाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ओबीसी समाज अजून शांत आहे. जर ओबीसी समाज खवळला तर प्रत्येक विधानसभा प्रत्येक लोकसभा ज्या आगामी निवडणुका येऊ घातल्यात त्याच्यामध्ये या ओबीसी समाजातला प्रतिनिधी ज्या त्या ठिकाणी उभा केला जाईल. आणि तुम्ही आमचे खऱ्या अर्थानं 15 वर्ष झालं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, आता तुम्हीच आम्हाला प्रबोधित करावं की आम्ही आतापर्यंत कुठे कमी पडलो. तुम्हाला या सगळ्या सत्तांतरामध्ये माझी फक्त एकच मागणी आहे, ओबीसी समाज ज्या पद्धतीनं मराठा समाजाला मोठा भाव म्हणून मानतोय त्याच पद्धतीनं मराठा समाजाने ओबीसी समाजावर अन्याय न करता स्वतंत्र आरक्षणाची मागणी करावी. त्या महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक घडी अजिबात बिघडणार नाही, त्यासाठी आम्ही अशा पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं तुमच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा सांगायचा राहिला तो असा आहे, जर एवढं करून देखील लोकसभा प्रतिनिधी विधानसभा प्रतिनिधी जर ओबीसींच्या बाजूने उभे राहिले नाहीत तर हा ओबीसी समाज तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये जागा दाखवून देईल.
प्रामुख्याने मागणी आहे आणि ज्याच्यावर आम्ही काम करणार आहोत. आतापर्यंत आम्ही आमच्या समाजावर दुर्लक्ष करत आलेलो आहे, परंतु आता तुम्ही जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हालाही लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष करावं लागेल. आणि पर्यायानं बहुजनातलं नेतृत्व, या ओबीसी समाजातलं नेतृत्व आम्हाला उभं करून आम्हाला धोरणकर्ता बनावं लागेल. एवढीच विनंती. आज आम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं जमलोय, या अध्यादेशाची आम्ही चौकात जाऊन होळी करणार आहे. संजय गायकवाड सारखे सत्ताधारी मंडळी अश्लाघ्य भाषेमध्ये कमरेत लाथ देऊन बाता करतायत, त्या संजय गायकवाडला, त्याच्या फोटोला प्रतिकात्मक पद्धतीनं चपलीचे जोडे मारणार. ज्या लातेनं मारायची भाषा करतोय त्याची लाथ सुद्धा शिल्लक राहणार नाही ओबीसी बांधवांकडून. हे देखील आश्वासन देतो आणि हे निवेदन आपल्या पुढे सादर करतो. शिंदे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, त्या आरक्षणाच्या विरोधात, ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने तसेच बहुजन समाजाच्या वतीनं आदरणीय खासदार साहेबांच्या निवासस्थानी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आदरणीय खासदार साहेबांना या माध्यमातून एवढंच आमचं सांगणं असेल की इथून पुढे दोन महिन्यानंतर निवडणुका आहेत. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा घेतलेला निर्णय अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. तालुक्यात पाहता, जिल्ह्यात पाहता, भल्या मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज आहे. ओबीसी समाज खूप मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीमागे, आपल्याला खासदार करण्याच्या पाठीमागे उभा आहे आणि राहिला आहे. इथून पुढे देखील मराठा समाजाच्या विरोधात आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. त्यांना आरक्षण मिळलं पाहिजे आहे, परंतु त्या आरक्षणाच्या आडून जे काही समाजकंटक लोक जाती समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा समाजकंटकांनी लक्षात घ्यावं की आपण खांद्याला खांदा लावून इथून पाठीमागे चाललेलो आहे. इथून पाठीमागे आपल्या रेतेच्या राजाच्या पाठीमागेच आपण, त्यांच्या सांगण्यावरूनच आपण ज्या काही गोष्टी करायला त्या केलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्याचं एक चांगलं हे आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये दोन राजे आहेत, त्या राजांच्या प्रस्थापितांच्या खालीच आपण आजपर्यंत, मार्गदर्शनाखालीच आपण आजपर्यंत चालत आलो आहे. इथून पुढे देखील आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच चालू. परंतु जे आत्ता सरकार, शिंदे सरकारने घेतलेला निर्णय, तो निर्णय जर नावागारी नाही घेतला तर इथून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि आम्हाला ओबीसीचं नेतृत्व या ठिकाणी उभं करून त्या नेतृत्वाला पुढे न्यावं लागेल. जर आमचा विचार नाही केला गेला, माझी या माध्यमातून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आदरणीय खासदार साहेबांपर्यंत हा निरोप तुम्ही द्यावा. अन्यथा इथून पुढच्या कार्यकाळामध्ये आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता फक्त ओबीसीचा झेंडा हातात घेऊन येणाऱ्या इलेक्शनला आम्ही सामोरं जाऊ. एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती. धन्यवाद.